नमस्कार मित्रांनो, हंपी पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो होतो चित्रदुर्गला जायला, आणि त्यासाठी जायला आम्हाला थोडा उशीर झाला, पण तरी लिफ्ट भेटत गेल्या आणि आम्ही चित्रदुर्गकडे जायला निघालो. जास्ती खेडेपाडे म्हणजे गाव असल्यामुळे ना लिफ्ट थोडीशी मुश्किल कशी होती की लोक जवळजवळ जाणार आहे भेटू राहिले. आता आलो आहे होस्पेटमध्ये आणि ह्या बाईला हिंदी नाही येत, मला कन्नडी नाही येत, बदाम शेक घ्यायला इथं आलो आहे आम्ही. थँक्यू भाई. आपली भारी टेस्ट होती बदाम शेकची, द्या खरंच या बाईला खूप खूप आशीर्वाद सगळ्यांचे. भूक लागलेली तिकडं तेवढ्याच मला हे भेटलं. आता एनर्जी लेवल माझी जी डाऊन झाली होती त्या थोडीशी वरती या आणि मदत भेटली खूप मला भयानक. सो थँक्स टू हिम. सो आलो आहे जवळपास पुस्तकमध्ये आलो आहे आणि इथून जायचं आहे मला आता चित्रदुर्गला, जे की 120 किलोमीटर आहे इथून सध्या. बघूयात रस्ता कुठून भेटतो काय नाही, अजून मला रस्ता माहीत नाही, मी अजून मॅप पाहिलेला नाही, पण जाऊयात कसं तरी कुठून तरी. हा भाऊ आपल्याला कुठं सोडतो काय माहिती, त्यांनी तिथं सोडलं का मग लिफ्ट मारायला सुरुवात होईल. तब्बल 1 तासानंतर महेशची माझी घाट होती आणि गुगल मॅपचा सहारा घेत घेत आम्ही एक दुसऱ्याचं लोकेशन पाहायचं आणि ट्रेस करायचा प्रयत्न करत होतो, पण तसं होत नव्हतं कारण आम्ही एकाच डिरेक्शननी चालत होतो आणि दोघं एकमेकांपासून एवढं लांब आलो, 1 किलोमीटरचा अंतर पडलं आमच्या दोघांमध्ये. शेवटी मी एकाच चौकामध्ये येऊन थांबून घेतलं. पाठीमागचा जो रोड पाहत आहे तो चित्रदुर्गला जातो आहे आणि तिथून थोडासा 1-2 टर्न घेतला की लगेच हायवेला पोहोचतो आहे आम्ही. एका डायरेक्शन मी 4 किलोमीटर चालून आलो, 4-4.5. लिफ्टचा पत्ता नाही, लिफ्ट भेटलीच नाही मला. खतरनाक विषय झाला आता. चल जाऊया. फायनली एका कोणती गाडी रे, हा तर ते पोरं वगैरेच वाटतं की भाड्याने जे घेऊन सोडतं ना त्या गाडीमध्ये बसलो आहे आणि त्याला आधीच सांगितलं की पैसे नाही म्हणून, तर तो बोलला की काय नाही बस म्हणून. त्याला आधी सांगितलं आम्ही बिना पैशाचं फिरतोय आणि तिथं सोडत असेल पुढं सर्कलपर्यंत तर सोडा. मग ते बोलले हां बस, मग आम्ही बसलो. नाही भारी वाटलं बसलो. जर आहे तू चल काय, चलते चलते लिफ्ट लेके जसा भी बस ऐसा पैसा आहे ना, पैसा 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 नाही खर्च करते बस के लिए, ऐसा रुकते नाही कभी, हम चलते रहते. हाँ तो ये भाई साहब है जिन्होंने हमें लिफ्ट दी, भाई साहब के लिए एक से दिल से शुक्रिया भाई साहब. ओके थैंक यू वेरी मच. पहिले मेहर बांधला आहे आता तो डायरेक्ट एक डॅम आहे इथं जवळ, एक डॅम आहे इथं जवळ, त्या डॅमला सोडतोय भाऊ आपला. गंभीर विषय झाला आणि म्हणताय की पाहूनच जाताना, तो मग जाऊयात पाहून जाऊ. कर्नाटकमध्ये एक मराठी मुलाला फार दुसरा मराठी मुलगा भेटलाय, नाव काय म्हटलं, सुजल 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 इधर ये. ओके चलो भाई को करते है अलविदा, सुजल को कहते हैं अलविदा, चलो भाई मिलेंगे फिर से, बाय बाय. तर चित्रदुर्गासाठी निघलो आहे आणि जवळपास 30 किलोमीटरची लिफ्ट भेटली आहे. त्या भावाने आपल्याला लिफ्ट दिली, आम्ही नाव आहे याचा आम्ही, तर आमीन भाईने आम्ही लिफ्ट दिली आहे 30 किलोमीटर. तो चले अभी चित्रदुर्ग निकलने के लिए रेडी हो गए, पूरे गाड़ी में बैठ के अभी जाएंगे चित्रदुर्ग. भाई आप हमें कहाँ छोड़ेंगे अभी, मरवाड़ी मरवाड़ी. ओके भाई हमें थोड़ा आगे छोड़ेंगे 30 किलोमीटर के बाद नेक्स्ट लिफ्ट के लिए आप जाएंगे. होल डे ट्रॅव्हल केल्यानंतर संध्याकाळी आम्ही पोहोचलो होतो चित्रदुर्गमध्ये आणि त्यानंतर चार्जिंग इशू आणि लो लाईटमध्ये शूट करता आलं नाही, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघूया चित्रदुर्गचा किल्ला, त्याचबरोबर मग तिथून पुढे जातोय आपण कडूर या ठिकाणी. सो व्हिडिओ आत्तापर्यंत जर आवडला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या मित्रांनाही सांगा, मित्रांनाही शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तुम्हाला अशी खात्री देतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र.